महापरीक्षा पोर्टल पूर्णतः बंद करण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी आज जिल्हा स्पर्धा परीक्षा विद्यार्थी कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. दसरा चौकातून सुरू झालेला हा मोर्चा व्हीनस कॉर्नर असेंब्ली रोडवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी विद्यार्थ्यांनी महापरीक्षा पोर्टलच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. रिक्त पदांची भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबवावी, रिक्त पदांची भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी, पूर्वीप्रमाणेच विभक्त पूर्वपरीक्षा पद्धतीने घ्यावी आदी मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या. मी सुहास पाटील, मी स्पर्धा परीक्षा करणारा एक विद्यार्थीच आहे. गेली काही वर्ष महापरीक्षेच्या भोंगळ कारभारामुळे जो काही नुकसान भोगावं लागलेलं आहे त्याचा मी पण एक भागच आहे. आज आमची मागणी एवढीच आहे की महापरीक्षा पोर्टल कायमचं बंद करावं, आम्हाला त्यातल्या त्रुटी शोधून ते परत आमच्या मानगुडीवर बसवायचं काम करू नये. का? तर महापरीक्षा पोर्टलचं रजिस्ट्रेशन कुठं आहे, ती संस्था कुठं आहे, त्याचे ओनर कोण आहेत याची काहीही माहिती आम्हाला नाही आहे. आम्ही कुणाशी संपर्क साधायचा, कुठल्या माध्यमातून साधायचा, आम्हाला कुठलाही प्रतिकार रिप्लाय आम्हाला कुठल्याही प्रकारचा मिळत नाही आहे. ही सगळी परीक्षा MPSC मार्फत घेण्यात यावी आणि सरळ सेवा भरती ज्या कुठलीही पदं असू देत, MPSC वर आमचा जो विद्यार्थ्यांचा विश्वास आहे त्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा न जाऊन देता हे सगळं प्रकरण MPSC ने हातात घ्यावं आणि जी सगळी पदं आणि सगळ्या परीक्षा MPSC ने घ्याव्यात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्हाला काही प्रतिनिधींमार्फत निवडणुकीच्या आधी आम्हाला वचन मिळालं होतं की आम्ही महापोर्टल थेट बंद करू. आम्ही ते सगळं ध्यानात ठेवलंय. संयुक्त परीक्षा एकत्र होत्या, ती आम्हाला संयुक्त परीक्षा एकत्र नको आहे, संयुक्त परीक्षा स्वतंत्र होऊ दे. आमच्या सर्वांची एक मुख्य मागणी आहे ती म्हणजे महापोर्टल परीक्षा बंद करावे. जे काही परीक्षा घेत असताना घोटाळे होतात त्या सर्वामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठे शैक्षणिक तसेच त्यांच्या आयुष्यातली खूप महत्त्वाची वर्ष वाया जातात. आणि आमच्या दुसरी एक मागणी आहे ती म्हणजे संयुक्त पूर्वपरीक्षा रद्द करून स्वतंत्र परीक्षा घ्याव्यात. लाईव्ह मराठीसाठी राहुल गडकर, कोल्हापूर. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.